हरिओम, माझे नाव विजयावीरा विलासिंह कदम, शिवाजीनगर उपासना केंद्र पुणे. मी बापूंकडे साधारणतः 1999 आली. बापूंकडे आले आणि माझं पूर्ण संपूर्ण कायापालट झाला. आमचं संपूर्ण कुटुंबाचं सगळं काही बदलूनच गेली परिस्थिती, सगळी मानसिकता, आर्थिक सगळं सगळ्या दृष्टीने आम्ही खूप सुखद आनंद घेत आहोत. आजही आम्ही अतिशय आनंदात आहोत, सुखात आहोत. खरं बापूंनी आमच्या जीवनाला उचित दिशा दिली आणि आम्ही खूप उचित दिशेने आमचा प्रवास सुरू आहे. बापूंनी अनेक वेळा अनेक आमच्या संकटातून आम्हाला अलगद बाहेर काढलं. असाच एक मी अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे, माझ्या मुलाचा. माझ्या मुलाचं नाव सौरभ कदम. त्याला कोविड काळामध्ये म्हणजे पहिल्याच लाटेमध्ये आलेला अनुभव आहे. 29 मेला त्याला अचानक रात्री खूप पोटात दुखू लागलं. इतकं दुखू लागलं की त्याला त्याच्या वेदना सहन होईना. आम्ही घरगुती भरपूर उपाय केला, तर रात्रीचं कुठे जाणार आणि कोविडमध्ये सगळं काही बंद, मग आता काय करणार. मग बापूंची उधी लावली, लिंबू पाणी दे, भरपूर काय काय दिलं, पण त्याला काहीच फरक पडेना. ते पिलं की त्याला उलटी व्हायची, काय करावं तेच कळत नव्हतं. असं बापूंचं स्मरण करत त्याने रात्र काढली. सकाळी उठला आणि तो म्हटला की नाही, आता मला ह्या वेदना काही सहन होत नाही. तर मी त्याला म्हटलं ठीक आहे, बापू आहेत. मग माझ्या सुनेने तिच्या एका मैत्रिणीला फोन केला की तुझ्या क्लिनिकला सोनोग्राफीची सोय आहे का. ती म्हणाली हो. मग तिच्याकडे म्हणजे हे सगळे बापूंचंच नाच संविधे, हे सगळं बापूंनीच उपाययोजना आमच्यासाठी आखली होती. मग तिच्या मैत्रिणीकडे ती विश्रांतवाडीला गेली आणि तिच्याकडे सोनोग्राफी केली. तर सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये काहीच आलं नाही, पण त्याच्या वेदना काहीच कमी होत नाही. मग आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरला फोन केला की असं असं होतंय. तर ते म्हटले गॅसेसमुळे दुखत असेल, तुम्ही त्याला एनिमा द्या. सगळं काही केलं, पण त्यांनी बरोबर 2 दिवस त्याच्या वेदना त्यांनी सहन केल्या. मग तोच म्हणाला की माझे एक डॉक्टर आहे मित्र, त्यांना मी त्यांना फोन करा, मग मला काही सहन होत नाही. मग त्यांनी तो मित्राला फोन केल्यानंतर तो म्हटला या, परंतु आता तुला कोविडची टेस्ट करावी लागेल. कारण त्या काळात खूपच परिस्थिती बिकट होती, कोविडची खूप म्हणजे मोठी पहिलीच लाट. आणि त्यानंतर मग माझी सून आणि मुलगा गेला त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये. तर त्याला घेतलं खरं आतमध्ये, पण त्यांना दोघांनाही कोविडची टेस्ट करावी लागली. माझ्या मुलाच्या वेदना काहीच थांबत नव्हत्या. तो इतका कासावीस झाला की त्याला असं वाटत होतं की आता आपण गेलं तर चालेल, इतके त्याचे पेन्स होते. मग डॉक्टरांनी त्याला कोविडच्याच रूममध्ये ऍडमिट केलं आणि त्याच्यावर उपचार काहीच करू शकत नव्हते. कारण कोविडची टेस्ट आल्याशिवाय त्याला काही पुढील उपचार मिळत नव्हते. आणि त्यावेळेस कोविडची टेस्ट यायला पण फार वेळ लागायचा. मग त्यानंतर त्यांनी त्याचे रिपोर्ट आले मध्यरात्री आणि नंतर त्याला आय सी यूच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या सगळ्या टेस्ट केल्या. तर टेस्टमध्ये निदान झालं त्याला पॅनक्रियाटिसचा अटॅक आला. मग त्याच्या पॅनक्रियामध्ये इतकी सूज आली होती की त्याच्यामुळे त्याला 2 दिवस युरिन पास झाली नाही. प्लस त्याच्या पोटामध्ये पाणी झालं, त्याच्या लंग्समध्ये पाणी झालं, परत त्याचे त्याला जवळजवळ 7 लिटर रोजचं ऑक्सिजन लागत होतं. त्याला काहीही म्हणजे काहीच होत नव्हतं. त्याच्या लिव्हरमध्ये ब्लड क्लॉट्स झाले होते. हे इतकं जबरदस्त म्हणजे इतकी क्रिटिकल परिस्थिती होती की खरंच म्हणजे त्याचे क्रिएटिन सुद्धा त्याचे युरिन झाल्यामुळे त्याचे क्रिएटिन वाढलेले होते. जवळजवळ 7 ते 8 क्रिएटिन्स झाले होते. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती. डॉक्टरांना आम्ही तर जाऊ शकत नव्हतो, कारण आम्ही सिनियर असल्यामुळे आम्हाला एंट्री नव्हती दवाखान्यात. माझी सूनच हे सगळं काही बघत होती आणि तिला ही ताकद बापूंनीच दिली सगळं काही सहन करण्याची. घरी 3 वर्षाचा छोटा मुलगा, तिचं सगळं काही म्हणजे हे सगळं बापूंनीच खरं सांभाळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ती डॉक्टरांना भेटली की डॉक्टर आता काय ह्याच्यात ना कधी बाहेर पडेल हा. डॉक्टर म्हटले फक्त 10 ते 8% गॅरंटी आहे, बाकी काही नाही. त्यामुळे त्याचं फक्त हार्ट आणि ब्रेन चालू होतं, बाकी सगळं काही पाणी सगळं काही भरपूर ट्रॅजेडी होती त्याला. पण माझ्या सुनेने जेवढंच त्याला सांगितलं की तू रामारामाचा गजर कर, तर त्याने खुलेने सांगितलं की मला बोलता येत नाही. तर ती म्हटली फक्त राम म्हण. आणि त्याला इतक्या वेदना होत होत्या म्हणून डॉक्टरने त्याला इंजेक्शन देत होते आणि त्या इंजेक्शनने तो बेशुद्ध होत होता. पण त्यांनी ते राम कसं म्हटलं आणि त्यालाच माहिती आणि ते बापूंनाच माहिती. त्याने राम म्हणायला सुरुवात केली आणि त्याला युरिनला पास झाली. हे बघा, हे राम नामाचं काम किती सुरू केलं त्याने. लगेच राम नाम घेतलं आणि त्याचं काम त्याने सुरू केलं. आणि माझ्या मुलाला 2 दिवसापासून न झालेली युरिन पास झाली, त्याच्यामुळे थोडा फरक पडला. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत गेली. मग त्याचं ऑक्सिजन जर त्याला युरिन नसती झाली तर त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं असतं. पण बापू आहेत ना पाठीशी, त्यांनी असं काही होऊ दिलं नाही आणि
त्याची युरिन त्या रामनामाने पास झाली आणि त्याच्यानंतर त्याचं सर्व काही प्रकृतीमध्ये सुधारणा दिसू लागल्या. हळूहळू त्याचे सगळे उपचार होत गेले त्याच्यामुळे तो जरा रिलॅक्स झाला आणि मग त्याचं सगळं ते लंग्समधलं पाणी काढणं बाकीच्या सगळ्या प्रोसिजर सुरू झाल्या. त्याच्यानंतर त्याचं क्रिएटिन डायरेक्ट 2 पॉईंटवर आलो. म्हणजे हे सगळं हे त्या रामानेच ना सगळं केलं आणि मग त्यातून तो बाहेर पडला. डॉक्टर म्हटलं हा जास्तीत जास्त अजून 1-15 दिवस तरी तो आयसीयूमध्ये राहील. परंतु माझा बापू आहे ना पाठीशी त्यांनी 15 दिवस काय 3-या दिवशी त्यांना आयसीयूमधनं नॉर्मल रूममध्ये शिफ्ट केलं. इतकी त्याची प्रगती फास्ट झाली. डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटलं की कसं झालं हे सगळं इतक्या लवकर. हे होणार नव्हतं. 8-10% बापूने 108% त्यांना बाहेर काढलं. हे ते बापूचीच लीला आहे, ही बापूचीच किमया आहे. बापूंच अलौकिक प्रेम, अपरंपार प्रेम, अनकंडिशनल लव माझ्या बापूंच. आणि बापूने त्याला सही सलामत बाहेर काढलं. नॉर्मल रूम मध्ये तो फक्त 2 दिवस राहिला. 15 दिवसाचा मुलगा 10 दिवसातच घरी परतला. तोही इतका सुखरूप, कोणी त्याच्याकडे बघून म्हणणार पण नाही की हा इतक्या क्रिटिकल कंडिशन मध्ये होतं. हे नाच समी दे फक्त म्हणे फक्त बापूंची कृपा आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. अशक्यच शक्य करणारे फक्त आणि फक्त माझे बापूच आहेत. आम्ही खूप खूप संपूर्ण खूप खूप अंबज्ञ आहोत नाथ संवित. बापू रायांकडे एकच प्रार्थना आहे की असंच तुझ्या चरणांशी आम्हाला घट्ट बांधून ठेव आणि सदैव तुझे उपकार तर काही फेडू शकत नाही आणि तुझी ऋणे मी कधी फेडू शकत नाही बापू. आणि खरंच मला तू अनंत काळापर्यंत तू हवायस बापू आणि तुझ्या ऋणातच मला राहायचंय बापू. आणि वृद्धा तुझे मी किती ऋणी झाले आणि वृद्धा मी तुझे किती ऋणी बापू. उतराय तर होणार नाहीये पण तुझं हे प्रेम कदाच कधी संपत नाही बापू. ह्या तुझ्या प्रेमामुळेच माझ्या मुलाला खूप मोठं जीवदान मिळालं बापू. मी खूप खूप अंबज्ञ आहे नाथ संवेद, नाथ संवेद श्रीराम.